जय जाओ। मी प्रदीप सोनके, छत्रपती शिवरायांचे गुरु संत रामदास। माननीय राज्यपाल यांनी काल हे वक्तव्य करून शिळ्या कळीला ऊत आणलेला आहे। खरं तर राज्यपालांना कोणीतरी चुकीचा सल्ला ही माहिती दिलेली आहे किंवा ते मुद्दाम बोललेत मला माहित नाही, पण जगातल्या तमाम शिवपीरीमध्ये या वक्तव्याने संतापाची लाट पसरलेली आहे। आणि विशेषतः ते म्हणतात समर्थ नसते तर छत्रपती शिवरायांना कोणी मानलं असतं, हे अत्यंत गंभीर बाब आहे। संत रामदास आणि छत्रपती शिवरायांचा काहीच संबंध नाही। अनेक इतिहासकारांनी ही भूमिका मांडलेली आहे, सिद्ध केलेला आहे, पण मी माझ्या पद्धतीने दोन तीन मुद्दे मांडणार आहे। नंबर एक, आपला गुरु किंवा मार्गदर्शक ज्या देवाला किंवा ज्या महापुरुषाला मानतात त्याचे शिष्य त्यालाच मानत असतात। उदाहरणार्थ संत वारकरी पंथाचे संत आहेत, यांनी विठ्ठलाला आपलं आदर्श मानलं, करोडो वारकरी विठ्ठलाला आदर्श मानतात। गुरु नानकांनी गुरु ग्रंथ साहेबाला आपला आदर्श मानला, तमाम शीख समाज गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथाचा आपला आदर्श मानतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाला आपला गुरु मानलं, मार्गदर्शक मानलं, बाबासाहेबाला मानणारे सगळे अनुयायी बुद्धाला आपला गुरु मार्गदर्शक मानतात। आता माझा प्रश्न असा आहे की संत रामदास कोणत्या देवाला जास्त मानत होते? तर रामाला। आणि छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या देवाला आपला आदर्श मानत होते? तर तुळजापूरची तुळजाभवानी। गुरु एका देवाला शिष्य केला शक्य म्हणजे यांचा काही संबंध नाही। नंबर दोन, गुरु जी घोषणा देत असतो, जो जयघोष करीत असतो, त्याचे शिष्य ती घोषणा देत असतात। वारकरी सांगितलं राम कृष्ण हरी, हा तीन शब्दाचा मंत्र दिला, तमाम वारकरी राम कृष्ण हरी म्हणतात। काही गुरु म्हणले, कुणी जर म्हणलं जय जिजाऊ, त्याचे शिष्य जय जाऊ म्हणतात। कुणी महापुरुष म्हणला जय भीम, त्याचे शिष्य जय भीम म्हणतात। कुणी म्हणाला जय सेवालाल, त्याचे शिष्य जय सेवालाल म्हणतात। कुणी म्हणला सत श्री अकाल, त्याचे शिष्य सत श्री अकाल म्हणतात। आता इथं प्रश्न आहे की संत रामदेव रामदासांचा जय घोष काय होता? जय जय रघुवीर समर्थ। आणि छत्रपती शिवाजी महाराज जय घोष काय होता? हर हर महादेव। काही संबंध? दोघांचे जय घोष वेगळे, याचा अर्थ दोघांचा काही संबंध नाही। आणि नंबर तीन, शिवाजी महाराजांच्या जीवनातली सगळ्यात मोठी घटना कोणती? तर त्यांचा राज्याभिषेक। जिजाऊचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं। राज्याभिषेका आपल्या गुरुशिवाय कोणता शिष्य करू शकतो का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला संत रामदास उपस्थित होते का? कुठं चर्चा, कुठं फोटो, कुठं नोंद, काय मेडिकलला टाकली होती काय? शिवाजी महाराज ज्या अर्थी संत रामदासांना न बोलवता आपला राज्याभिषेक करतात, त्या अर्थी छत्रपती शिवराय आणि रामदास यांचा काही संबंध नाही। म्हणून माझं आव्हान आहे, छत्रपती शिवरायांचे गुरु संत रामदास नव्हते, तूर्तास एवढेच। धन्यवाद।